नमस्कार मंडळी, मी सायली, तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SMG रायडर्स। सो आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी, मनोज स्पेशल रेसिपी। आमच्या घरी मनोजच साबुदाण्याची खिचडी बनवतो। सो आज बघूया मनोजच्या हातची स्पेशल खिचडी। सो इथे बनवली आहे इथे ठेवली आहे कढई, तिथे भात होतं आणि इथे मिरची कट होते, अशी उभी मिरची कट करून घ्यायची आणि इथे बटाटा कापून ठेवला, ताप करून ठेवले पाण्यामध्ये आणि इथे आहे शेंगदाण्याचं कूट। सो आपण ह्या साबुदाण्यांना हाफ ऑफ करणार आहोत, म्हणजे अर्धी खिचडीसाठी वापरणार आहोत आणि अर्ध साबुदाणा वड्यासाठी वापरणार आहोत। सो बघूया रेसिपी काय आहे आणि लेट्स गेट स्टार्टेड। पेटवलं आणि आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। याच कढईमध्ये फर्स्ट आपण शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यांचं कूट करून घेतलं, म्हणजे शेंगदाणे भाजायचे, त्याला थोडंसं थंड करायचं आणि मग त्याचं कूट करून घ्यायचं। सो आता इथे कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि आता इथे आपण बटाटा टाकून घेतला आहे। फर्स्ट तेलामध्ये बटाटा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि थोडंसं गोल्डन ब्राऊन झाला की मग आपण त्याला काढून घ्यायचं आहे ना, मग त्याच्यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट ॲड करूया। ही रेसिपी आपली प्रॉपर उपवासाची खिचडी आहे, म्हणजेच उपवासाला कसं त्याच्यामध्ये काहीच ॲड आपण करत नाही, बेसिक सगळं असतं अशी रेसिपी आहे। तर ह्याला थोडंसं परतून घेतलं आहे आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया। झाकण ठेवल्याने बटाटे थोड़े वाफेने फटाफट शिजतात। सो एक ते दोन मिनटामध्ये शिजून घेऊया आणि पुन्हा चेक करूया। चला तर मग आता बघूया बटाटे शिजलेत का। वा, इथे बघता तुम्ही मस्त ब्राउन झालेत, गोल्डन ब्राउन झालेत। थोडेसे परतवून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये टाकूया मिरच्या, सगळ्या टाकायच्या अशा देता सकट टाकायच्या आणि त्यालाही मस्त भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण असा रस उतरला पाहिजे तिखट तिखट। आपण मिरच्या पण अशा मस्त फ्राय झाल्यात आणि आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण। दुसरी स्टेप आहे साबुदाणे टाकूया। आपण याच्यामध्ये साबुदाणे टाकून घेऊया। आता साबुदाणे टाकल्यानंतर आपण थोडं कूट टाकणार आहोत। कूट तुमच्यावरती डिपेंड, कोणी कोणी थोडं जाड, म्हणजे थोडं शेंगदाणे असे अख्खी असतात तशीही बारीक करतात आणि कोणी कोणी नॉर्मल फाईन पेस्ट नाही बोलता येणार, थोडी पावडर टाईप करतात। सो आम्ही इथे अशी पावडर टाईप केली आहे आणि त्याला थोडं मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकूया मीठ आणि कूट तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती घ्यायचं आहे। आता इथे मी घेतलं साबुदाणे 2 वाट्या घेतल्यात आणि कूट 1 वाटीच्या जास्त आहे। आपल्या आवडीनुसार आपण कूट घालू शकतो, शेंगदाण्याचं कूट, आणि मस्त असं मिक्स करून घेऊया। जेवढं आपण कूट याच्यामध्ये ॲड करू तेवढंच खूप छान अशी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी होते। आणि अजून एक महत्त्वाची टिप मनोजकडून दिलेली आहे, ह्याच्यामध्ये आपण जेवढं कूट घालू तेवढी खिचडी मस्तपैकी सुटकी होते आणि मोकळी होते। अशी दाणे तुम्ही बघता येते, मस्त मोकळे दाणे होतात आणि जर कूट कमी घातलं तर खिचडी थोडीशी सफेद पण दिसते आणि थोडी चिकट होते, त्याचे गोळे गोळे होतात। आणि ते गोळे होण्याचं दुसरं कारण पण आहे साबुदाणे भिजवण्याची पद्धत। जर साबुदाणे व्यवस्थित भिजले गेले नाहीत किंवा जास्त पाणी झालं तरीसुद्धा खिचडी चिकट होऊ शकते। सो ते सुद्धा प्रमाणात करा, त्याच्यावरही व्यवस्थित लक्ष देऊन भिजवले पाहिजेत। आणि पूर्ण नाही भिजले तर ती कडक होणार, मग ती चावणार नाही, रबर बनणार।
सो आता आपण इथे टाकूया मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. आता इथे खिचडी आपण छान परतून घेऊया. खिचडीला असं सोडून द्यायचं नाही तर मग ती करपते, खाली लागू शकते. आणि तुम्ही जर गॅस मंद अशावर ठेवलात, म्हणजे मीडियम लो टू मीडियम गॅस असा ठेवलात, तर मग ती छान अशी शिजली जाते, मस्त मोकळी होते आणि टेस्टही त्याची खूप छान होते. आणि जर गॅस फास्ट ठेवला तर ती करपण्याची शक्यता तर असतेच आणि कच्ची पण जाते. आणि गॅस स्लो ठेवला तर ती चिकट होण्याची शक्यता असते. सो गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता ऑलमोस्ट आपली खिचडी रेडीच झालेली आहे आणि बटाटे वगैरे पण मस्त शिजले आहेत आणि एकदम मस्त मोकळी झाली आहे, ब्राऊन झाले आहे. शेंगदाण्याच्या कुटामुळे एकदम मस्त सुट्टी झाली आहे. मस्तच, वाव मनोज क्या बात. तर आपण या खिचडीला काढूया दुसऱ्या भांड्यामध्ये आणि आता गरम गरम सर्व करूया. सो रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे, फक्त सगळं प्रमाणात हवं आणि व्यवस्थित तुमची ही खिचडी होऊ शकते. सो तुम्ही घरी करून बघा आणि कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत बघत राहा. अशाच नवीन नवीन रेसिपी जर तुम्हाला बघायची असतील तर तेही कमेंटमध्ये कळवा, आम्ही नवीन नवीन रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग आता खिचडी खाऊया आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा SMJ रायडर्स. बाय बाय. Da 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 da